नागपुर शहर के टाइगर पैराडाइज रिजॉर्ट पर पुलिस विभाग की ओर से छापा मारा गया था। इस कार्रवाई को लेकर अब रिजॉर्ट के संचालक ने पत्र परिषद लेकर कहा कि ये कार्रवाई मेरे रिजॉर्ट को बदनाम करने के लिए की गई है। संचालक राजेंद्र पडोले ने कहा कि यह कार्रवाई उनके रिजॉर्ट को बदनाम करने के लिए की गई है। उन्होंने कहा कि उस दिन दोपहर से सिविल कपड़ों पर दो पुलिस कर्मचारी ग्राहक बनकर रिजॉर्ट पर थे और रात करीब 11 बजे यह कार्रवाई की गई। आगे उन्होंने कहा कि सीसीटीवी के फुटेज भी डिलीट किए गए थे। उन्होंने आरोप लगाया है कि यह कार्रवाई व्यावसायिक स्पर्धा और स्थानिक राजकरण से की गई है। मैं आज पत्रकार परिषद यासाठी घेतली की जे काही 30 मे 2030 ला घडलं आणि ती कारवाई चालली आमच्या रिसॉर्टच्या परिसरामध्ये, त्याच्यामध्ये असं काही घडलं नाही असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये। आणि पोलिसांवरती गंभीर आरोप मी करत नाही आहे, फक्त चुकीच्या रीतीने त्यांनी कारवाई केलेली आहे। त्या गोष्टीला एक सहज छोटंसं रूप राहू शकलं असतं। त्यांनी काही लोक दारू पितांनी आढळले, त्या गोष्टीच्या त्या कायदा कुठला तरी कायदा असेल त्या मार्फत त्यांनी त्या गोष्टीला करायला पाहिजे होतं। त्यांची जी धाड होती, जी रेड होती, ती अयशस्वी ठरल्यामुळे या गोष्टीला कसं आपण यशस्वी बनवू या गोष्टीवरती काम केलेलं आहे। हे सगळं जे झालं हे तुम्हाला पर्सनली बदनाम करण्याच्या हेतूने करण्यात आलं असं तुमचं म्हणणं आहे का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता काही दिवसापासून माझं रिसॉर्टने चांगला पिकअप पकडलेला आहे, चांगले लोक खूप तिथे रोग येतात आणि चांगलं काम होऊन राहिलं आहे तिथे। त्याच्यामुळे होऊ शकते कॉम्पिटेटिव्ह भावनेतनं काही कॉम्पिटिटरने या गोष्टी केल्या असेल, एक प्रॉब्लम। दुसरी गोष्ट, मी राजकीय पुढारी आहे, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता आहे, तर मलाही बदनाम करण्याचे काही राजकीय लोकांचे षडयंत्र राहू शकतात, ही गोष्ट तेवढीच। या गोष्टीची उच्चस्तरीय कारवाई व्हावी, उच्च अधिकाऱ्यांनी त्याची कारवाई म्हणजे चौकशी करावी आणि जे दोषी असेल त्यांना त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे, अन्यथा मला न्यायालयीन कारवाई करायला लागेल, न्यायालयाकडे जावं लागेल। मी डॉक्टर राजेंद्र पडोळे, NBC न्यूज के लिए राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट। Thank you.